नमस्कार। महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। पहाटे देवीची महापूजा आणि घटस्थापना होऊन या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या श्री एकविरा देवी मंदिरात दरवर्षी अश्विन नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। सालाबादाप्रमाणे यंदाही एकविरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त 9 दिवस विधिविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून आज पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे। पहाटे देवीला शेंदूर लेपण करून नारंगी रंगाचे महावस्त्र परिधान करण्यात आले। नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात। 250 हून अधिक कुळांची कुळदेवता म्हणून एकविरा देवीची ओळख असून नवरात्र उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आदिशक्ती खानदेश कुलस्वामिनी महाराष्ट्रातले पाचवे पीठ समजलं जाणारं असं प्राचीन 600 ते 700 वर्षाचं हे मंदिर आहे आणि 15 तारखेपासून आई भगवतीचा नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। नवरात्र उत्सव पौर्णिमापर्यंत चालतो। हा पौर्णिमापर्यंत चालणारा नवरात्र उत्सव पहिल्या दिवशी सगळे आई भगवतीची पूजा विधी सोपस्कार हे सगळे ट्रस्टच्या वतीने होतात आणि भाविकांच्या वतीनेही होतात। त्याचप्रमाणे ह्या 10 दिवसामध्ये आई भगवतीचे रोज सामुदायिकरित्या सकाळी पाठ वाचन म्हणजे सप्तसती पाठाचं पठन केलं जातं। त्याचप्रमाणे 17 तारखेला मंगळवारी आता परवा जे दागिने कोर्टातनं आपण घेतलेले आहेत ते दागिने शुद्ध करून गंगेच्या पाण्याने शुद्ध अभिषेक वगैरे करून या सगळ्या गोष्टी पूर्ण करून मंगळवारी सकाळी 10 ते 12 दरम्यान पूजाविधी करून आई भगवतीला अर्पण करण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे पंचमीला आई भगवतीचे 101 कुमारिका पूजनाचं पूजन होईल आणि ते पूजन झाल्यानंतर कुमारिकांचं पूजन होईल। त्यानंतर 20, 21 आणि 22 हे 3 दिवस सप्तसती पाठाबरोबर आई भगवतीच्या दरबारात सतचंडी यज्ञाचा कार्यक्रम आहे। सतचंडी यज्ञाची पूर्ण आहुती 22 तारखेला अष्टमीच्या दिवशी होणार आहे। दुसऱ्या दिवशी 9 मीला 9 दुर्गांचं पूजन होईल। 9 दुर्गांचं पूजन झाल्यानंतर विजयादशमीला आई सीमोल्लंघनाला जाईल। सीमोल्लंघन करून आल्यानंतर इकडे त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 1 वाजेपर्यंत सगळे सोपस्कार केले जातील। आई भगवतीची पालखी होईल, नैवेद्य होईल, शंखतीर्थ या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दुपारी चंद्रग्रहण असल्या कारणाने दुपारी 1 वाजेपासून मंदिर पूर्ण बंद करण्यात येईल आणि 29 तारखेला सकाळी आई भगवतीचं मंगल स्नान करून पूजाविधीपूर्वक झाल्यानंतर सगळ्या दर्शनासाठी 29 तारखेला सकाळी मंदिर उघडं करण्यात येईल।